कोर्टानं लॉकडाऊन बाबत काय म्हटलं ते जाणून घेऊयात. 15 दिवस आणखी कडक लॉकडाऊनचा विचार करा असे आदेश, असे निर्देश, अशा सूचना मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केलेल्या आहेत. कडक लॉकडाऊनच कोरोना कमी होऊ शकतो, कोरोनाला अटकाव घालता येऊ शकतो असं कोर्टाचं म्हणणं आहे. लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत असं कोर्टानं निदर्शनास आणून दिलंय. नेमकं मुंबई हायकोर्टानं काय म्हटलंय, काय निरीक्षण नोंदवलंय जाणून घेऊ. लॉकडाऊन बाबत राज्य सरकारचे निर्बंध पुरेसे आहेत का असं कोर्टानं विचारलंय. कोरोनाबाबत लोक अजूनही पुरेसे गंभीर दिसत नाहीत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. नियम पाळले नाहीत तर कोरोनावर मात कशी काय करणार असा सवालही कोर्टानं उपस्थित केला. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडायला परवानगी द्या अशा सूचना कोर्टानं केल्या आहेत. पुढचे 15 दिवस कडक लॉकडाऊन करा असंही कोर्टानं म्हटलंय. राज्य सरकारला या सूचना करण्यात आल्या आहेत. आणि मुंबईकरांसाठी लसीकरणासंदर्भातली एक महत्वाची बातमी पाहूयात. मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस कोरोना लसीकरण बंद राहील. महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींनी ही माहिती दिली आहे. पुढील साठा मिळेपर्यंत सेंटर बंद राहतील. उद्या साठा मिळण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती काकाणींनी दिली आहे. आम्ही असा देखील निर्णय घेतलेला आहे की आजचा साठा आमच्या जवळपास संपत आलेला आहे. पुढच्या 3 दिवस लसीकरण मोहीम ही बंद राहील, त्यामुळे अशा वेळेसुद्धा आपण या केंद्रावर गर्दी करू नये, जाऊ नये अशी माझी आपणास विनंती असेल. दरम्यान देशामध्ये सर्वाधिक लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. मे अखेरीस देशात 10 कोटींच्या आसपास लसींचं उत्पादन होईल. जसजसं उत्पादन वाढेल तसतसं लसीकरण होईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. सध्या देशात 18 ते 45 वयोगटातील लोकांचं लसीकरण केलं जाणार आहे. त्यासाठी जवळपास देशभरात 90 कोटी लसींचा साठा उपलब्ध असणं आवश्यक आहे. मात्र 1-2 महिन्यात तो साठा उपलब्ध होणं शक्य नाही, त्यामुळे उत्पादनानुसार लस पुरवठा होईल असंही त्यांनी सांगितलं. 18 वर्षे सगळे असं जवळजवळ पूर्ण 90 कोटीपर्यंत आपलं वॅक्सिनेशन जाणार आहे. त्या सगळ्या वॅक्सिन्स काही 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात तयार होऊ शकत नाही, म्हणून त्याचं प्रायोरिटायझेशन आणि कॅटेगरी ठरलेली आहे. हे जसं जसं वॅक्सिनेशनचं प्रॉडक्शन वाढेल तसं तसं त्याचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि कोरोनाच्या या संकटात जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं मोफत लस देण्याचा निर्णय घेतलाय. मोफत लसीकरणामुळे राज्याच्या तिजोरीवर मात्र 6,500 कोटींचा भार पडणार आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी राज्य सरकारसमोर कोणकोणते पर्याय असू शकतात पाहूया. मोफत लसीकरणामुळे राज्यावर 6,500 कोटींचा भार. कसा भरून काढणार कोट्यवधींचा खर्च? खर्चात काटकसर की जनतेवर अधिभार? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालाय. यंदाच्या अर्थसंकल्पात 10,226 कोटींची तूट अपेक्षित आहे. असं असताना राज्य सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 6,500 कोटींचा भार येणार आहे. अर्थात हा खर्च भरून काढण्यासाठी राज्य सरकारसमोर काही पर्याय आहेत. यातल्या काही पर्यायांचा विचार सरकारमार्फत केला जाऊ शकतो. कोणते आहेत हे पर्याय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पर्याय क्रमांक 1, गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सरकारच्या तिजोरीत 1,00,000 कोटी रुपयांची तूट आली होती. ती तूट भरून काढण्यासाठी सरकारनं खर्चाला कात्री लावली. आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती वगळता इतर खात्यांचा खर्च 30% आणण्यात आला. यावेळीही सरकार तसं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 2, राज्य सरकार प्रशासकीय खर्चात काटकसर करू शकते. पर्याय क्रमांक 3, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी कर्ज काढलं जाऊ शकतं. पर्याय क्रमांक 4, पेट्रोल, डिझेल, दारू यावर अधिभार लावला जाऊ शकतो. अर्थात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे राज्यातल्या जनतेवर अधिभार लावण्याचा विचार सध्या तरी नाही असं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. एक गोष्ट ठरवली की शेवटी राज्य शासनाची जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्यांचं जीवन चांगलं ठेवणं हे तर आमची जबाबदारीचे प्रथम तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. यावर खर्चावर कशा पद्धतीने आता काय कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे ते नंतर. कोरोनाशी लढा देताना राज्य सरकारला 2 पातळ्यांवर लढा द्यावा लागतोय.
एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं आणि दुसरं युद्ध आहे ते आर्थिक आघाडीवरचं. सलग 2 वर्ष कोरोनानं राज्याचं आर्थिक कंबरडं मोडलंय. त्यात आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातून सावरण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दीपक भातुसे, Zee24 तास, मुंबई. आणखी एक महत्वाची बातमी, कोवॅक्सिन लसीच्या किमतीत देखील घट करण्यात आली आहे. 200 रुपयांनी ही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत बायोटेकची लस 400 रुपयांना आता मिळणार आहे. 600 रुपयांवरनं लसींची किंमत 400 रुपये करण्यात आली आहे. कोविशिल्ड पाठोपाठ कोवॅक्सिनच्या दरातही कपात केली गेली आहे. राज्यांना कोविशिल्ड 300 रुपयांना तर कोवॅक्सिन ही लस 400 रुपयांना आता मिळणार आहे. भारत बायोटेकनं 400 रुपयांना लस मिळणार असल्याचं जाहीर केलंय. 600 रुपयांवरनं लसीची किंमत 400 रुपये आता करण्यात आली आहे. तुम्ही लस घेतली का किंवा तुम्ही लस कधी घेणार, हे 2 प्रश्न सध्या अतिशय महत्वाचे आहेत. तुमच्या ओळखीत काही जण असे असतील की त्यांनी लस घेतली आहे पण तरीही त्यांना कोरोना झालाय, पण तरीही कुठल्याही परिस्थितीत लस घ्यायलाच हवी, का ते पाहूया. लस घेऊनही होतोय कोरोना, मग का घ्यायची लस? कोरोनावरची लस नेमकं काय करते? तुमच्या आसपास असे काही लोक असतील ज्यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोना झालाय. बलबीर नेगी त्यांच्यापैकीच एक. बलबीर नेगी हेल्थ वर्कर आहेत. गेल्या वर्षी त्यांना कोरोना झाला होता. बलबीर यांनी नुकतीच लस घेतली, त्यानंतरही त्यांना कोरोना झाला. अभी रिसेंटली आई गॉट वैक्सीनेटेड, एक डोस मेरे को लग चुका है, लेकिन उसके बाद मेरे को कुछ सिम्टम आए थे, टेस्ट कराया, सिटी में एज सच कुछ आया नहीं है, बट एज कम्पेयर टू लास्ट ईयर सिम्टम्स इस बार मैं ज़्यादा अच्छे से रिकवर कर पाया हूँ. वैक्सीन मैंने फर्स्ट डोज लगवा लीजिए, अगर फर्स्ट डोज में इतना रिस्पॉन्स है और अगर मैं सेकेंड डोज भी पूरी लगा लेता हूँ तो आई थिंक कि उसके और भी अच्छे उसमें रिजल्ट्स आएंगे. पहिल्या कोरोनापेक्षा दुसऱ्या कोरोनामध्ये बलबीर यांना कमी त्रास झाला, कारण त्यांनी लस घेतली होती. जिन लोगों को दोनों डोज ऑफ वैक्सीन लगी हुई है उन लोगों को बिल्कुल मिनिमल सिम्टम्स हो रहे हैं एज कम्पेयर जिन लोगों को वैक्सीन नहीं लगी हुई है, क्योंकि जब आपको वैक्सीन लग जाती है तो आपकी इम्यूनिटी उसके लिए है तो आपको बिल्कुल मिनिमल सिम्टम्स हो रहे हैं. लस का घ्यायला हवी हे समजून घेण्यासाठी आता हे 2 फोटो पहा. एक स्कॅनचा फोटो आहे ज्यानं लस घेतली त्याचा, आणि दुसरा स्कॅन आहे ज्यानं लस घेतली नाही त्याचा. फुफ्फुसामधले पांढरे पॅच किती संसर्ग झालाय ते दाखवत आहे. ज्यानं लस घेतली त्याला संसर्ग कमी झालाय. तर ज्यांना आजार झाले त्यांना त्या अतिशय सौम्य झाले आहेत आणि असं कुणीही सिव्हिअर झाला नाही किंवा कुणाचा मृत्यू झालेला नाही आहे, म्हणजे 2 दिल्यानंतरचा निश्चित. आणि त्यामुळे असं आहे की लसीकरणाचा निश्चित फायदा आहे, म्हणून त्याच्यातले सगळे गैरसमज वगैरे काढून टाकले पाहिजे. लस घेतल्यावरही कोरोना होऊ शकतो, पण तुम्ही लस घेतली असेल तर कोरोनाचे गंभीर परिणाम होत नाहीत, त्यामुळे लस नक्की घ्या. आणि लस घेतली तरीही मास्कसह सगळ्या नियमांचं पालन करा. पूजा मक्कड, झी मीडिया, दिल्ली. आणि आता बातमी औरंगाबाद मधून आहे. कोरोनानं माणुसकी हरवत असल्याची अनेक उदाहरणं आपण शहरी भागात पाहिली असतील, पण आता हे चित्र ग्रामीण भागातही पाहायला मिळालंय. मुलगा, सून आणि परिवारातले सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं घरातल्या वृद्ध दाम्पत्यावर जनावरांच्या गोठ्यात राहण्याची वेळ ओढावली आहे. कोणी लक्ष देत नसल्यानं खाण्यापिण्यासाठी त्यांची परवड सुरू आहे. माझ्या लेकराला करोना झालेत, मोठ्याला झालाय, लहान लेकराला झाला, सुनाला झालाय, आम्हाला कोणी येऊन देईना जवळ, आम्ही काय खायचं घरात काही नाही, जावा कुठं गेलं तर कोणी जवळ येऊन देत नाही, काय करावा मी आता. ऐकलं काय म्हणतायत या आजीबाई. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील सुलतानपूर गावात राहणाऱ्या साखराबाई दौंड यांची ही व्यथा. घरची परिस्थिती बेताची, सार काही शेतीवरच अवलंबून. घरात सगळ्यांना कोरोना झालाय, त्यामुळे म्हाताऱ्या साखराबाईंना 80 वर्षांच्या पतीसह गोठ्यात येऊन राहण्याची वेळ आली आहे. कुणी खायला देत नाही, कोरोनाच्या दहशतीमुळे जवळही येत नाही.
भीक मागूनही दोन वेळच खायला मिळत नाही. ना ग्रामस्थांची मदत, ना ग्रामपंचायतीची. मुलगा, सून आणि नातवाचेही असेच हाल सुरू आहे. गावात कोणी आम्हाला पाहिना, ग्रामपंचायत नाही, गावातलं कोणी लेकरू नाही, का माणूस नाही, आमच्या दारात कोणी उभा नाही. मग आम्ही कडं जायचं, कुडं खायचं, काय करायचं आम्ही आता. गाय गरीब लोकांची दक्षता घ्या, गाय गरीब लोक मरायला लागलेत ह्या दुखण्यामुळे, लोक जसे काय घायल झालेत. अनेक गावात वृद्धांची अशीच अवस्था झाली आहे. कोरोनाच्या भीतीनं कुणी मदतीलाही येत नाही, त्यामुळे गावातल्या वृद्धांना एकाकी जीवन जगावं लागतंय. त्यांना पाणी नाही, औषध नाही, फक्त दोन मेडिसिनच्या गोळ्या दिल्या, याची कोणीही गावात आलं नाही. गावात अशी परिस्थिती आहे, घरच्या घरी कोणी कोणाला पीठ देईना, किराणा दुकान बंद, गरिबाच्या आनंदाचे एवढे हाल चालले आहेत, त्याच्यावर कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. 200 उमऱ्यांच्या सुलतानपुरात 50 अधिक रुग्ण आहेत, पण लक्ष द्यायला कोणीच नसल्यानं गावातल्या वृद्धांची ही अशी परवड होतीये. गावखेड्यात कोरोना वेगानं पसरतोय. कुणी मदतीला आलं तर ठीक, नाहीतर मरणच जवळ करावं लागेल या विवंचनेत दिवस काढण्याची वेळ वृद्धांवर आलीये. विशाल करोळे, Zee24 तास, औरंगाबाद. औरंगाबादात ही परिस्थिती आहे, तर तिकडे कोल्हापुरात मात्र एक सकारात्मक बातमी समोर येते. लॉकडाऊनमध्ये अनेक जणांवर उपाशी राहण्याची वेळ ओढावली आहे. भुकेलेल्यांच्या पोटात दोन घास जावेत म्हणून कोल्हापुरातल्या तरुणाईनं आता पुढाकार घेतलाय. काय केलंय त्यांनी, चला पाहूया. माणसानं माणसाशी माणसासम वागणे, हेच काय ते सध्याच्या घडीला सगळ्यात गरजेचं आहे. आणि तीच धडपड इथं जयसिंगपुरात सुरू आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर हातावर पोट असणारे अनेक जण उपाशी राहू लागले. उपकार नगरमधल्या काही तरुणांना याची जाणीव झाली आणि सुरू झाला हा अन्नयज्ञ. रोजगार गेला, सगळं गेलं, त्यामुळं त्यांना खायला प्यायला अन्न नव्हतं. मग ते आम्ही बघितलं, मग ह्यावेळी पुन्हा तसंच लॉकडाऊन आलं. मग ह्यावेळी लोकांचे हाल व्हायला नको, त्यांना पुरेसा आहार मिळून दे म्हणून आमच्या डोक्यात ही कल्पना आली. जयसिंगपूरमधल्या एसटी स्टँड परिसरात सकाळी 11 वाजले की जेवण मिळवण्यासाठी गरजूंच्या या अशा रांगा लागतात. आनंद तर होतच आहे, खरं गरिबांना जेवण मिळाल्याचं त्याचा आनंद जास्त होत आहे आम्हाला, कारण त्यांचे चेहरे सुरुवातीला आम्ही ज्यावेळी पाहिलो, आम्ही विचार केला, गरीब फिरत होते त्यावेळी, त्यानंतर जेवण दिल्यावर त्यांच्या जो चेहऱ्यावर आनंद झाला तो पाहून आम्हाला मानसिक समाधान मिळालं. दिवसभर कमावलं तर कुठे रात्री जेवणाची सोय होते, असे अनेक लोक या मुलखात आहेत. त्यांच्यासाठी जयसिंगपूरच्या तरुणाईनं टाकलेलं एक पाऊल पुढे फारच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय, पण दुसरीकडे आपण पाहतोय कष्टकरी, गोरगरीब आणि त्याचबरोबर फिरस्तांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या लोकांना आधार असतो तो अशा सामाजिक संस्थांचा पुढाकाराचा. त्यामुळं प्रत्येकानं जर खारीचा वाटा उचलला तर अशा लोकांचे हाल नक्कीच होणार नाहीत. कॅमेरामॅन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, जयसिंगपूर, कोल्हापूर. आणि आता एक वेगळी बातमी. बातमी निवडणुकीच्या रिंगणातनं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता एक्झिट पोल समोर येऊ लागलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. रिपब्लिकचा एक्झिट पोलचा अंदाज कल समोर आलेला आहे. रिपब्लिक एक्झिट पोलचा हा अंदाज समोर येताना पाहायला मिळतोय. पाहूयात, भाजपला 138 ते 148 जागा मिळतील असं रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये म्हणण्यात आलंय. तर तृणमूलच्या वाट्याला येतील 128 ते 138 जागा. एक्झिट पोलचे हे
पाहतोय आपण रिपब्लिकचा हा एक्झिट पोल आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणार का, त्यामुळे हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. भाजपला काठावरती बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय या एक्झिट पोलमधनं. आपण हे एक्झिट पोल पाहतोय, पाहूयात. एकूण जागा आहेत 294, त्यापैकी तृणमूल काँग्रेसला मिळतील 128-138, भाजपला मिळतील 138-148, काँग्रेस आणि डावे यांना 11-21 जागांवरती समाधान मानावं लागेल. पश्चिम बंगालचे हे कल आलेले आहेत, निकाल आलेले आहेत, एक्झिट पोलचे हे निकाल आहेत. आणि आता हा रिपब्लिकचा एक्झिट पोल आपण पाहिलाय, आता आपण पाहूयात टाइम्स नाऊचा एक्झिट पोल काय म्हणतोय याच संदर्भामध्हे. तृणमूल काँग्रेसला मिळतील 158 जागा, भाजपला मिळतील 115 जागा, तर काँग्रेस आणि डावे यांना मिळून मिळतील 19 जागा. आपण टाइम्स नाऊचा हा एक्झिट पोल पाहतोय. पश्चिम बंगालच्या 294 जागांसाठीचा हा एक्झिट पोल आहे. मतदान झालेलं आहे, मतदान पार पडलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये आज शेवटचा टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आणि त्यानंतर आता एक्झिट पोल समोर आलेले आहेत. पुन्हा एकदा पाहूयात रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये काय म्हणण्यात आलंय. रिपब्लिकचा एक्झिट पोल म्हणतोय तृणमूल काँग्रेसला 128-138 जागा मिळतील, भाजपला 138-148 दरम्यान जागा मिळतील, तर काँग्रेस आणि डावे यांना 11-21 जागा मिळतील, असं रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये म्हणण्यात आलंय. दरम्यान रिपब्लिक, टाइम्स नाव आणि आता आपण पाहतोय एबीपीचा एक्झिट पोल काय म्हणतोय. पश्चिम बंगाल संदर्भात तृणमूलला मिळतील 152-164 जागा, भाजपला 109-121 जागा, काँग्रेस आणि डावे यांना 14-25 जागा मिळण्याचा अंदाज यात व्यक्त करण्यात आला. एक्झिट पोल आपण पाहतोय पश्चिम बंगाल संदर्भात. एक्झिट पोल आता येऊ लागलेले आहेत आणि एक्झिट पोलच्या म्हणण्यानुसार भाजपला काठावरती बहुमत मिळेल असं रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. एबीपीचा एक्झिट पोलही आपण पाहिलेला आहे. राज्यात आजही काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांना आज अवकाळी पावसानं झोडपून काढलं. सातारा, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात आज गारांसह पाऊस बरसलाय. सलग तिसऱ्या दिवशी सांगली शहरासह तासगाव, पलूस, कवठे महाकाळ, मिरज, विट्यासह काही तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. तासगावच्या काही गावात गारांचा पाऊस बरसलाय. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात वणी, इगतपुरी, निफाडसह अनेक तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. लातूर जिल्ह्यातही काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. निलंगा शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला, यामुळे निलंग्यात वीज पुरवठा खंडित झाला होता. बातमी मागची बातमी म्हणजे